कोणीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये डायलमामध्ये पॉईंट नंबर वन, आणि गुप्त मीटिंग आम्ही कधीच करत नाही. चोरडियांना माझ्या पवारांची आणि चोरडिया कुटुंबाची माझ्या आणि दादाचा जन्मापासून आधीपासून मैत्री आहे. त्याच्यामुळे चोरडियांच्या घरी आम्हाला जायला कसली भीती. संजय काकांची माझी भेट पार्लमेंटमध्येच झाली होती. आता 15 खूप गप्पा मारल्या मी संजय काकांनी, तेव्हा काय मला संजय काका असं काही बोलले नाहीत. परत भेटी तेव्हा नक्की विचार. कारवाई जी आहे ती या लोकांवरती होणार का? जसं तुम्ही म्हणताय जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तसंच अजित पवारांसोबत गेलेले म्हणतात की सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. शहराशहरामध्ये त्यांच्या कार्यकर्ती ज्या आहेत त्या सुद्धा जाहीर होत आहेत. मग असं असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की स्प्लिट काय? त्या कुणाच्या त्याचं माहिती मला खरंच नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टॅटस माहिती आहे, बाकीच्यांचा मला खरंच माहिती. टेक्निकल टेक्निकल पॉईंटचा ऍडव्हान्टेज घेत आहे का? कारण कार्यकर्ते डायलेमामध्ये तुम्ही एकीकडे म्हणता की पार्टीमध्ये स्प्लिट नाही आहे, अजित पवार हे भाजपबरोबर जर उपमुख्यमंत्री झाले, तुमच्याकडचे निम्मे कार्यकर्ते तुमच्या मागे असलेले अनेक नगरसेवक जे ते अजित पवारांच्या गटातल्या मिटिंगला जाऊन येतात, आज इथेही हजर राहतात, ते कारण वरती कधी एकत्र येतील आणि आमचा बळी जाईल अशा भावनेमध्ये कार्यकर्ते पुन्हा अचानक गुप्त मीटिंग होतात चोरडी यांच्या घरी. कार्यकर्त्यांना काय क्लिअर कट मेसेज द्याल तुम्ही? कारण ते कायम डायलेमामध्ये. नाही, बरेच मला वाटत नाही कोणीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये डायलेमामध्ये पॉईंट नंबर वन. आणि गुप्त मीटिंग आम्ही कधीच करत नाही. आणि एक तर चोरडी यांच्या घरी जायला काय गुप्तपण. चोरडियांना माझ्या पवारांची आणि चोरडिया कुटुंबाची माझ्या आणि दादाच्या जन्मापासून आधीपासून मैत्री आहे. त्याच्यामुळे चोरडियांच्या घरी आम्हाला जायला कसली भीती किंवा चोरी. आणि दॅट्स नॉट अ नॉन स्टार्टर इश्यू. आणि त्यांच्या घरी आम्हाला जर बोलवलं असेल तर आम्ही आजही जाऊ. व्हॉट्स अ बिग डील? भाजपकडून जे स्टेटमेंट आले ते विचारात घेण्यासारखं आहे. आम्ही पक्ष फोडत नाही, आमचे ते संस्कार नाही आहेत. उभ्या आयुष्यात ज्यांनी पक्ष फोडून राजकारण केलं, घरं फोडली, त्यांनी हे विधान करणं चुकीचं. ठीक आहे, त्यांचं मत आहे ते, मी माझ्या मतावर ठाम आहे. जयंत पाटील आमच्या पक्षात येणार असं संजय पाटलांकडनं वक्तव्य केलं जातं आणि हे हा येणार तो येणार या सगळ्या गोष्टी अजून चालूच आहेत. मग हे दोन गट पडलेले आहेत. कुठले कुठले पाटील? संजय पाटील मुंबईचे खासदार संजय काका. ओके ओके, मी नाही विधान पाहिलेलं, त्याच्यामुळे संजय काका काय बोलले मला माहिती नाही. हे येण्याबाबतचं जे कन्फ्युजन आहे की आणखीनही काही लोक राष्ट्रवादीतल्या आणि कुठले जयंत पाटील, शेकापचे का राष्ट्रवादी? जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष हे भाजपमध्ये जातील अशा पद्धतीचं वक्तव्य. भारतीय जनता पक्षात चाललेत म्हणून किंवा राष्ट्रवादीच्या या गटात येतील? मी काय ऐकलेलं नाही संजय काकांची. संजय काकांची माझी भेट पार्लमेंटमध्येच झाली होती. आता 15 खूप गप्पा मारल्या मी संजय काकांनी, तेव्हा काय मला संजय काका असं काही बोलले नाहीत. परत भेटी तेव्हा नक्की विचार. नाही, राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट नाहीये. अजित पवारांचं बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन आहे, तुम्ही जाणार आहात? मला मी उद्या बारामतीला नाहीये. कोण ठेवलं असेल ते मला माहिती नाही कोणी नियोजन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस प्रोसेस आहे, आम्ही कंटिन्युअस प्रोसेस मध्ये असतो आमचा पक्ष. शपथपत्र भरून घ्यायचं सदस्यत्व झाल्यानंतर परत शपथपत्र भरून घ्यायची काय गरज आहे? इट्स अ डेमोक्रेसी. आम्ही आमच्या पक्षात काय करू, तुम्ही तुमच्या पेपरमध्ये काय करता हे आम्ही थोडी सांगणार. आमच्या पक्षामध्ये काय करणार असं कोण म्हणलं? आणि असे कोणी वेगळे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्ते पक्षाचे असतात, व्यक्तीचे नसतात आमच्याकडे. अनेक वेळा झालेत खरं मला खूप, म्हणजे कधी भेटला तर आरामात सांगेन तुम्हाला. आता मला जायचं आहे, मला पुढे बिरला कार्यक्रम आहे, आले पण नक्की सांगेन तुम्हाला सगळे. नाही असं काही लोक फोडण्यात यश नक्कीच आलेलं आहे, काही लोकांना यश. आता दे आर इन पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, अर्थातच काही इन अ स्मॉल वे का होईना यश आलेलंच आहे. राज्यातले 22-23 आमदार असतो, परदेश सर्व पक्षी असणार आहेत, अभ्यासासाठी तो जोड आहे. आय हॅव नो नॉलेज.